नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बनावट लसीकरण रॅकेट उघड झाल्यानंतर मुंबईतील तब्बल 2600 लाभार्थ्यांना लसीऐवजी ग्लुकोजचं पाणी देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर नवी मुंबईतही असाच प्रकार समोर आलाय. तर त्याचा मास्टर माइंड डॉक्टर मनीष त्रिपाठी याच्यासह आणखी 2 जणांवर नवी मुंबई तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील शिरवणे MIDC इथल्या ॲटोमबर्ग टेक्नॉलॉजी कंपनीत लसीकरणादरम्यान कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचं उघड झालंय. बनावट लसीकरण करून संबंधितांनी कंपनीकडून 4,24,536 रुपये उकळले होते. या बोगस लसीकरण प्रकरणात लाभार्थींना देण्यात आलेली लस नेमकी काय होती याबाबत पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर संबंधितांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसंच त्यांना देण्यात आलेलं प्रमाणपत्र केंद्राकडून रद्द करण्याची कार्यवाही पालिकेला करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तींना तपासून त्यांना पुन्हा लस देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नवी मुंबईमध्ये शिरवणे MIDC एरियामध्ये ॲटोमबर्ग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावाचं कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे जे मालक आहेत शिवप्रता दास यांनी ठरवलं की त्यांच्या कंपनीमधील जे कामगार आहेत सुमारे 352 कर्मचारी आहेत त्यांना लसीकरण करायचं होतं आणि त्यांच्या कंपनीमधील जे कर्मचारी आहे कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा एक मित्र आहे किरण सुरवाडे नावाचा यांच्या माध्यमातून जे किरवाड सुरवाडे यांनी पण त्यांचं मुंबईला कुठेतरी युनिट आहे त्यांनी त्यांचं कंपनीतील लोकांना लसीकरण केलं होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांनी या डॉक्टर मनीष त्रिपाठी म्हणून आहे ते डॉक्टर आहेत की नाही त्याची चौकशी करावी लागेल. ते डॉक्टर मनीष त्रिपाठी KCEP हेल्थ केअर सेंटर म्हणून त्यांचं ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली इस्टला त्यांचं क्लिनिक आहे त्यांच्याशी यांनी संपर्क साधला आणि त्यांनी 23 एप्रिलला या कंपनीमध्ये येऊन संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान काही स्टाफला बोलावून त्या ठिकाणी सुमारे 352 कर्मचाऱ्यांचं कोविशिल्ड लसीच्या माध्यमातून लसीकरण केलं. लसीकरण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवसामध्ये कोविन ॲपच्या माध्यमामधून तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जनरेट होऊन तुम्हाला मिळेल ते आम्ही व्हॉट्सॲप करू. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं जे बिल आहे ते एकूण सुमारे 4 लाखापेक्षा जास्त बिल आहे त्यांनी त्याच्यामध्ये येण्याजाण्याचा जो खर्च आहे तोही त्याच्यामध्ये ॲड केला आणि सुमारे 4,24,536 रुपयाचं बिल त्यांना पाठवण्यात आलं. त्यांनी ऑनलाईन त्यांचं पेमेंट पण केलं. 2 दिवस झाले 3 दिवस झाले त्यांचं सर्टिफिकेट आलं नाही म्हणून कंपनीनं वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर 1-2 महिन्यानंतर सुमारे जून महिन्यामध्ये त्यांना 9 जूनच्या आसपास त्यांना 2 कर्मचाऱ्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळालं कोविनच्या माध्यमातून. त्यांनी ते बघितलं तर ते नानावटी रुग्णालय मुंबईचं होतं 9 जूनला जे केलेलं आणि मग त्यांना संशय आला. संशय आल्यानंतर त्यांनी चौकशी केली तिकडे तर ते बनावट असल्याचं आढळून आलं. संबंधित डॉक्टर फोन उचलायला आणि टाळाटाळ करू लागला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती आणि त्या कंप्लेंटच्या अनुषंगानं तुर्भे MIDC पोलीस स्टेशनला काल हा गुन्हा दाखल करण्यात आला ज्याच्यामध्ये IPC 188 268 270 274 275 274 419 419 465 467 468 470 याचप्रमाणे IT Act 2008 सेक्शन 43 66C 7 रोग अधिनियम चा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये जो मेन आरोपी आहे डॉक्टर मनीष त्रिपाठी आणि त्याच्याबरोबर एक करीम नावाचा इसम आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक अनोळखी इसम आहे. तिघांविरुद्ध या ठिकाणी कंप्लेंट दाखल केलेली आहे. संबंधित आरोपींना यापूर्वी मुंबईला कांदिवली या ठिकाणी ऑलरेडी मुंबईला याच्याविरुद्ध 7 गुन्हे दाखल आहे आणि तेथील कांदिवली पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी अटक आहेत. आम्ही लवकरात लवकर यांना ट्रान्सफर करून घेऊन यांनी या लसीच्या ऐवजी व्हॅक्सिनच्या ऐवजी नेमकं काय टोचणारे इसम ते एक्सपर्ट होते का त्यामध्ये कोण डॉक्टर्स होते का हा स्वतः डॉक्टर आहे का आणि हे सगळं औषधं नावाचं जे बनावट द्रव्य आहे त्यांनी ते कुठून मिळवलं या सगळ्या बाबींचा तपास तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आव्हाड आणि त्यांचं टीम करेल. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.